सोलापूरमधलं माळढोक पक्षी अभयारण्याचं क्षेत्रफळ कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 1229 चौरस किलोमीटर असलेलं अभयारण्याचं क्षेत्रफळ 400 चौरस किलोमीटर करण्यात येणार आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. 1980 अभयारण्यात 400 माळढोक पक्षी होते, पण सद्यस्थितीत केवळ 4 माळढोक पक्षी आहेत. माळढोक पक्षी अभयारण्यामध्ये खासगी शेतकऱ्यांचा जमिनी अधिग्रहित न करता त्याच्यावर सगळी बंधनं आणली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत होती आणि त्यामुळे पक्ष्यांचा विकासही खुंटला. आणि जिथे 400 पक्षी होते तिथे आता केवळ 4-5 पक्षी राहिले. खाजगी जमिनी वगळून सरकारी जमिनी आणि फारच थोड्या खाजगी जमिनी मिळून 400 चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे माळढोक अभयारण्य म्हणून राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.